नमस्कार। सत्र 2021-22 या सत्रामध्ये BA फर्स्ट सेमिस्टरला प्रवेश घेतलेल्या आणि मानसशास्त्र शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचं आज 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ब्रिज कोर्समध्ये मी स्वागत करते। मी डॉक्टर अमृता भुसकुटे। या वर्षी BA सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 म्हणजे या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला मानसशास्त्र हा विषय मी शिकवणार आहे। आज आपल्या ब्रिज कोर्सचा पहिला दिवस आहे। ब्रिज कोर्स ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन असेल। ब्रिज कोर्स म्हणजे जेव्हा आपण एखादा डिग्री कोर्स नव्याने सुरू करतो, जसं तुम्ही आता 12वीतून BA या डिग्री कोर्सला सुरुवात केली आहे 12वीनंतर, किंवा एखादा विषय आपण नव्याने शिकतो तेव्हा तो विषय समजून घेण्यासाठी आपली काही पूर्वतयारी असणं आवश्यक असतं। त्या विषयाची काही जुजबी माहिती आपल्याला असेल, त्यातला अभ्यास विषय काय आहे हे आपल्याला माहित असेल, तर तो विषय जेव्हा वर्गात शिकवला जातो तेव्हा विद्यार्थ्यांचं त्याकडे बघण्याची दृष्टी तयार असते, त्यांचं ओरिएंटेशन झालेलं असतं, पूर्व दिशा त्यांना माहिती असते विषयाची, अभ्यासाची, त्यामुळे विषय त्यांना चांगला आणि लवकर समजतो। त्या दृष्टीने आपण, कारण 12वीला काही विद्यार्थिनींचा मानसशास्त्र विषय असेल, काही जणींचा नसेल, तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण 4 दिवस हा ब्रिज कोर्स घेणार आहे। 3 दिवस मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ ट्युटोरियल पाठवणार आहे जे तुम्हाला बघायचे आहेत। त्यांच्यासोबत एक गुगल फॉर्म असेल ज्याच्यामध्ये त्या व्हिडिओ, ज्या कुठल्या टॉपिकवर तो व्हिडिओ असेल त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतील तो फॉर्म भरून तुम्ही मला सबमिट करायचा आहे। म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितला आणि त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत तर तुमची अटेंडन्स मी त्यावरून मार्क करणार आहे। तर अशी ऍक्टिव्हिटी आपली आता 15, 16, 17 अशी चालणार आहे आणि 18 तारखेला मी या संपूर्ण जो काही आपला कंटेंट ब्रिज कोर्स असेल त्याच्यावर एक तुमची छोटीशी परीक्षा घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी नीट बघावेत। लाईव्ह क्लासमध्ये आपण हे सगळं घेऊ शकतो, पण व्हिडिओ ट्युटोरियल करण्याचा फायदा असा असतो की आज मी लाईव्ह क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या आणि तेव्हा आपल्या वर्गातल्या समजा अर्ध्याच मुली जॉईन करू शकल्या तर उरलेल्या अर्ध्या मुलींपर्यंत तो ते कंटेंट किंवा ती माहिती पोहोचत नाही, कारण दुसऱ्यांदा तसा तो क्लास पुन्हा रिपीट होत नाही। पण व्हिडिओ ट्युटोरियलचा फायदा असा की आत्ता मी तुम्हाला जी काही माहिती या ट्युटोरियलमधनं सांगते आहे ती ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता ऐकतायत त्या पुन्हा त्यांना आवश्यक वाटलं तर पुन्हा पण ऐकू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांनी दिवसा ऐकू शकणार नाही किंवा त्या दिवशी त्यांच्याकडे ऐकायला मोबाईल किंवा डेटा त्यांचा पॅक नसेल त्यावेळी समजा उपलब्ध, किंवा काही नेटवर्क कनेक्शन असेल, तर जेव्हा त्यांच्याकडे सगळ्या सुविधा असतील तेव्हा पण तो त्या व्हिडिओ पुन्हा बघू शकतात। म्हणजे जी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती आज आत्ता या क्षणी नाही तरी कालांतराने तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि जे सगळ्यांना माहिती असायला हवं या उद्देशाने आपण हे करतोय ती माहिती सगळ्यांना माहिती होईल। ट्युटोरियल मध्ये आपण BA सेमिस्टरचा जो सिलॅबस आहे थिअरी आणि प्रॅक्टिकलचा तो समजून घेणार आहोत। मानसशास्त्र हा प्रॅक्टिकल विषय आहे, म्हणजे आपल्या या पेपरमध्ये 100 मार्काचा जो पेपर असतो टोटल त्याच्यामध्ये 50 मार्क थिअरी करता असणार आहेत आणि 50 मार्क प्रॅक्टिकल करता। जो 50 मार्काचा थिअरी पोर्शन असणार आहे त्याच्यामध्ये 40 मार्काचा लेखी पेपर असेल, जो की सध्या ऑनलाईन परीक्षांमध्ये MCQ पॅटर्नमध्ये होतो। अदरवाईज आपल्याला लेखी पेपर असतो त्यात डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतात, शॉर्ट नोट प्रश्न असतात, किंवा एका वाक्यात उत्तर द्या असे प्रश्न असतात। थिअरीमध्ये आपल्याला एकूण 4 युनिट आहे ज्याच्यामध्ये मोठे मोठे असे 10 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत। 40 मार्क या 4 युनिटवरती 40 मार्काचा पेपर असतो। शिवाय थिअरीमध्ये 10 मार्क इंटरनलला असतात ज्यामध्ये तुम्हाला एक असाइनमेंट लिहायची असते। ही असाइनमेंट 5 मार्काची असते आणि अन्य जे 5 मार्क आहेत ते वर्गातले तुमची अटेंडन्स, ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात, होमवर्क होतो, काही काम सांगितलं जातं, अभ्यास दिला जातो, त्यामधलं तुमचं पार्टिसिपेशन यावर आधारित ते 5 मार्क असतात। म्हणजे इंटरनल मार्क असेच मिळतात काही न करता, किंवा एक असाइनमेंट लिहून 10 मार्क मिळतात असं नाहीये। असाइनमेंट तर 5 मार्कासाठी आहे, बाकी अन्य गोष्टी ज्या तुमच्याकडनं अपेक्षित आहेत विद्यार्थी म्हणून हा विषय शिकताना त्यासाठी अन्य 5 मार्क ठेवलेत। तर 10 मार्क इंटरनलचे आणि 40 मार्काचा थिअरी पेपर असा 50 मार्काचा एकूण थिअरीचा पोर्शन आहे। मानसशास्त्र हा प्रॅक्टिकल विषय आहे त्यामुळे या वर्षी तुम्हाला 4 प्रॅक्टिकल सेम 1 ला आहेत। त्याच्यामध्ये कोणते प्रॅक्टिकल आहेत ते आपण पुढे बघूच, आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय किंवा कशा प्रकारचे प्रॅक्टिकल सायकोलॉजीमध्ये असतात तेही मी तुम्हाला समजावून सांगेन नंतर। तर या 4 प्रॅक्टिकलवर आधारित तुमची 40 मार्कांची 40 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा होते। इथे पण तुम्हाला 10 मार्क इंटरनल असतात ज्यासाठी पण तुम्हाला एक असाइनमेंट लिहायची आहे 5 मार्कासाठी, आणि 5 मार्क जे आहेत तुमचं प्रॅक्टिकल तुम्ही कसं करता, तुमची सिन्सिअरिटी व्यवस्थित करता की नाही, काही सबमिशन्स असतात ते करतात की नाही, याच्यावरती 5 मार्क आहेत।
तर असा 40 आणि 10 इंटरनल असा प्रॅक्टिकल परीक्षा 40 मार्काची आणि 10 मार्क इंटरनल असा 50 मार्काचा प्रॅक्टिकलचा पण पोर्शन. आता आपण थिअरीचा सिलॅबस बघूया काय आहे ते. ज्यांना 12वी पर्यंत होतं त्यांना काही विषय ओळखीचे वाटतील, ज्यांचं नसेल त्यांच्यासाठी पहिलीच तोंड ओळख असेल. तर पहिल्या युनिटमध्ये आपण इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी असं आपलं पहिलं युनिट आहे, म्हणजे मानसशास्त्र परिचय. त्यामध्ये आपण मानसशास्त्राची व्याख्या, मानसशास्त्राच्या अभ्यासाचे उद्देश, त्याच्यातल्या वेगवेगळ्या विचारधारा, तो विषय कसा कसा डेव्हलप झाला, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारा प्रगत होत गेल्या जसा जसा काळ पुढे गेला त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शिवाय मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत, काही अप्लाइड शाखा आहेत, काही सैद्धांतिक शाखा आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. आणि मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धती देखील आपण अभ्यासणार आहोत. पहिल्या त्यातलेच हे काही डिटेल मुद्दे आहेत, ते आपण त्या युनिटमध्ये जेव्हा सविस्तर ते युनिट बघू तेव्हा. दुसरा युनिट जे आहे ते आहे बोधात्मक प्रक्रिया. बोधात्मक प्रक्रिया म्हणजे ज्या गोष्टींचा अर्थ लावून आपण त्या समजून घेतो, किंवा आपल्या मेंदूच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या बोधात्मक प्रक्रिया पार पाडतो, म्हणजे निर्णय घेणं असेल, तर्क करणं असेल, स्मृती आहे, वेदन संवेदन आहे, अशा प्रकारच्या जिथे बोधन प्रक्रिया घडून येते अशा प्रक्रियांविषयी आपण या दुसऱ्या युनिटमध्ये शिकणार आहोत. ज्यामध्ये वेदन संवेदन ही एक प्रक्रिया आहे, अध्ययन ही दुसरी मानसिक प्रक्रिया आपण शिकणार आहोत, आणि स्मरण ही सुद्धा ती बोधात्मक प्रक्रिया आहे, पण यांना मेंटल प्रोसेसेस सुद्धा म्हटलं जातं, त्या अर्थाने या मानसिक प्रक्रिया आपण शिकणार आहोत. तिसरा युनिट हे प्रेरणा आणि भावना या दोन मानसिक प्रक्रियांना डिवोट केलेलं आहे. आपण काहीही काम करतो तर त्यामागे कुठली ना कुठली प्रेरणा असते, त्यालाच आपण मोटिवेशन म्हणतो. काहीतरी गरज असल्याशिवाय आपण करत नाही कुठलंही काम, तर त्या दृष्टीने मानसशास्त्रीय भाषेत त्याला प्रेरणा म्हटलं जातं, त्याविषयी आपण या युनिटमध्ये जाणून घेणार आहोत. आणि भावना हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे, महत्वाची मानसिक प्रक्रिया आहे, कारण आपण मनुष्य आहोत तर आपल्याला अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या अत्यंत तरल अशा भावना सुद्धा जाणवतात. तर भावना म्हणजे नक्की काय, किंवा भावना एखादी जाणवते तेव्हा आपल्या शरीरात मनात काय काय बदल होतात, हा सगळा पोर्शन आपण या बघणार आहोत. चौथ्या युनिटमध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व असे दोन महत्वाचे टॉपिक आहेत. हे दोन्ही टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत, ते आपण या चौथ्या युनिटमध्ये बघणार आहोत. तर मानसशास्त्राचा परिचय, त्यानंतर बोधात्मक प्रक्रिया, त्यानंतर प्रेरणा आणि भावना तिसऱ्या युनिटमध्ये, आणि चौथ्या युनिटमध्ये बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व असे 4 युनिट आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर थिअरीसाठी तुम्हाला एक असाइनमेंट मी सांगितलं तसं लिहायची आहे. त्या असाइनमेंटचा विषय मी तुम्हाला आजच सांगते आहे, म्हणजे बराच वेळ तुम्हाला ती असाइनमेंट लिहायला मिळेल. असाइनमेंटचा टॉपिक आहे 5 मानसशास्त्रज्ञांची माहिती. ही माहिती तुम्हाला पुस्तकातून मिळेल, ही माहिती तुम्हाला इंटरनेटवरनं वेबसाईटवरून सुद्धा मिळेल. तर साधारण एक पान एका मानसशास्त्रज्ञाची, त्यांनी काय काम केलं, तो कुठला होता वगैरे वगैरे, अशी साधारण माहिती तुम्हाला लिहायची आहे. प्रत्येकाने आपले आपले प्रयत्न करून लिहावी, चूक बरोबर असं काही असणार नाहीये. तुम्ही किती मेहनत घेऊन माहिती गोळा करता, कोणती माहिती अर्थपूर्ण कोणती माहिती गोळा करता, त्याच्यावर मार्क असणार आहे. त्यामुळे कृपा करून एकमेकांची कॉपी अजिबात करू नये. ही असाइनमेंट तुम्हाला थिअरीसाठी तुम्हाला एक वही करायची आहे नोट्स लिहायला, त्याच वहीमध्ये ही असाइनमेंट लिहायची आहे. आणि आता तुम्ही वही जमा नाही करू शकणार माझ्याकडे, तर त्याचे फोटो काढून त्याचं PDF फाईल बनवून मला 31 ऑक्टोबर पर्यंत जमा करायची आहे. फोटो तुम्हाला काढता येतात, त्याचं PDF आपण, त्याच्या संबंधी ऍप असतात इमेज टू PDF, तर त्याच्यातून आपण PDF बनवू शकतो, किंवा कसं आपल्याला करता येईल ते मी एखाद वेळी तुम्हाला सांगेन, म्हणजे तुम्हाला PDF करून मला पाठवता येईल. थिअरी प्रमाणेच आपल्याला 4 प्रॅक्टिकल्स असणार आहेत. ही त्या 4 प्रॅक्टिकलची नावं आहेत. हळूहळू आपण शिकायला लागू तसं प्रॅक्टिकल विषयी तुम्हाला अधिक समज येईल. पहिलं प्रॅक्टिकल, पहिलं प्रात्यक्षिक आपण शिकणार आहोत, तो प्रयोग आहे अक्षरंक पर्यायी अध्ययन, हे त्याचं नाव आहे. दुसरा प्रयोग आपण बघणार आहे परिणामाचं ज्ञान. आणि नंतर 2 चाचण्या आहेत प्रॅक्टिकलमध्ये, बुद्धिमत्ता चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी. तर अशा 4 प्रॅक्टिकलचा पोर्शन सुद्धा आपण या सेमिस्टरमध्ये बघणार आहोत. जी काही तुमची प्रॅक्टिकल आणि थिअरी परीक्षा होईल ती सगळी याच पोर्शनवरती होणार आहे. तर साधारण हा थिअरी आणि प्रॅक्टिकलचा जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओ ट्युटोरियलमधून सांगण्याचा प्रयत्न केला. आपला हा 4 दिवसाचा ब्रिज कोर्स झाल्यानंतर मी काही नोट्स तुम्हाला प्रत्येक युनिटचे पाठवेन. साधारणपणे युनिट समजावून देण्यापूर्वी मी तुम्हाला त्याचे नोट्स पाठवेन, कारण जेव्हा ते तुमच्याकडे लिहिलेले असतील वहीमध्ये, तुम्ही लिहून घेतले की मग तुम्हाला तो विषय थोडासा कानावरून गेलेला असतो किंवा डोळ्या खालून गेलेला असतो, तर मग तो समजायला मदत होते. आणि नंतर तुमच्या नोट्स लिहायला मी तुम्हाला 4-5 दिवसांचा वेळ देईन.
आणि नंतर तुमचं वहीमध्ये लिहून झाल्यानंतर मग आपण तो विषय समजून घेऊ. या ब्रिज कोर्स मध्ये किंवा नंतरही मी अशा प्रकारचे व्हिडिओ ट्युटोरियल तुम्हाला पाठवत राहीन, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी सुद्धा ते व्हिडिओ ट्युटोरियल ऐकता येतात रिव्हिजन साठी. जेव्हा टीचर समोर नसतात आणि आपल्याला काही कन्फ्युजन असतं किंवा समजून घ्यायच्या असतात काही गोष्टी, तर साधारणपणे टीचरच्या आवाजात रेकॉर्ड केलेले असे जर व्हिडिओ ट्युटोरियल आपल्याजवळ असले तर त्याची आपल्याला मदत होते. साधारण आपलं ऑनलाईन टीचिंग लर्निंग कसं होणार आहे हे हळूहळू तुमचं तो पॅटर्न हळूहळू तुमच्या लक्षात येईल. पण तुर्तास तरी या व्हिडिओ ट्युटोरियल मधून आपण थिअरी आणि प्रॅक्टिकलची माहिती करून घेतली आणि ब्रिज कोर्स संपल्यानंतर आपण पुढच्या टीचिंग लर्निंगला सुरुवात करूया. सगळ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये राहा, सगळ्यांनी रोज ग्रुपमध्ये काय अपडेट येतात कॉलेजच्या ग्रुपमध्ये पण सायकोलॉजीच्या ग्रुपमध्ये पण ते बघायला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडनं कोणतीही सूचना मिस होणार नाही किंवा तुमचं त्यात ती सूचना न बघितल्या गेल्यामुळे काही नुकसान होणार नाही. तर सगळ्यांनी अटेंटिव्ह राहा, सगळ्यांनी सांगितलेलं काम व्यवस्थित करा. ऑनलाईन का होईना पण आपल्याला अभ्यासक्रम शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी लर्निंग. थँक्यू.